पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 नं मंगळवारी पुण्यात सन्मानित करण्यात आलं. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आदी उपस्थित होते. दरम्यान पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पुरस्कार सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहत मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. यावेळी बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुललेलं दिसून आलं. तर पुढे कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी उपस्थितांना अभिवादन करत होते. जेव्हा ते अजित पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा माध्यमांचे कॅमेरे झूम इन झाले. मोदींनी अजित पवारांच्या दंडावर थाप दिली. अजित पवारांच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी लपून राहिले नव्हते. गालातल्या गालात हसत त्यांनी मोदींना नमस्कार केला. दरम्यान या सगळ्या प्रकाराच्या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा होतीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.